स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024 थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची 180 रुपये गुंटूर मिरची 220 रुपये लवंगी मिरची 220 रुपये बॅडगी मिरची 290 रुपये काश्मीरी मिरची 480 रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे 340 धणा 160 खोबरे राजापुरी 140 तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सांगली तुरुंगातील कैदी कोल्हापूरच्या कळंबा जेलला हलवले 80 कैदी पाठवले असून उर्वरित कैदी पाठवण्याची प्रक्रिया सुरू कारागृह अधीक्षक महादेव होरे यांची माहिती सांगलीतील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे वारणा आणि कोयना नदीतून सततच्या वाढत्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटावर जाऊन पोहोचली आहे अशीच परिस्थिती राहिली तर 2018 महापुरामध्ये जसे पुराचे पाणी जेलमध्ये शिरले होते त्याप्रमाणे परिस्थिती उद्भवू शकते या पार्श्वभूमीवर यावर्षी सांगली कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कैद्यांना कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये पाठवले आहे आज या पहिल्या फेरीत 80 कैद्यांना पाठवण्यात आले आहे यामध्ये 20 स्त्रिया असून 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे उर्वरित कैद्यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे कारागृहातील सर्व रेकॉर्ड लॅपटॉप कॉम्प्युटर्स धान्य भाज्या औषधे कपडे इत्यादी सामग्री सुरक्षित स्थळी ठेवण्यात आली असून कारागृह प्रशासन कृष्णा नदीच्या महापुरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज आहे अशी माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे कारागृह अधीक्षक महादेव होरे सांगली जिल्ह्यामध्ये पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी सांगली कारागृह प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही कैद्यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे हलवण्यात आलेलं आहे यामध्ये 20 महिला कैदी 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे अन्नधान्य भाजीपाला कॉम्प्युटर संच इतर आवश्यक साहित्य जे आहे ते पूर्णपणे सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलेलं आहे या आस्थापनेवर एक आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले आहे त्यामध्ये जे कर्मचारी अधिकारी आहेत ते पूर्णपणे सतर्क आहेत भविष्यात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सांगली जिल्हा कारागृह प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे किती महिलांना आणि पुरुषांना आपण पाठवलं कळंबा जिल्हा आपण 20 महिला कैद्यांना व 60 पुरुष कैद्यांना पाठवलेलं आहे अजून पाठवायचं आहे आणखी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे